पालघर लोकसभा निवडणुकीचा प्रचार सध्या रंगात आला आहे. बहुजन विकास आघाडीने आपली नवीन निशाणी असलेली रिक्षा लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी वेगवेगळे प्रयत्न सुरू केले आहेत. नालासोपारा येथील प्रचारसभा संपल्यानंतर बहुजन विकास आघाडीचे अध्यक्ष हितेंद्र ठाकूर आपल्या कार्यकर्त्याच्या रिक्षेत बसले व त्यांनी प्रचार केला. तर शिवसेना भाजप युतीचे उमेदवार खासदार राजेंद्र गावित यांनी रस्त्यातून जात असलेल्या एका वराडातील वधूवरांना भावी आयुष्यासाठी शुभेच्छा देत आपला प्रचार केला.